खलबत्त्यामध्ये हे सगळे चाणक्य आणि त्यांची कूटनीती हे आपल्याला आता कुठून त्याचं चूर्ण करून एकच भाव लावते की उद्धवजी तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. काही वेळेला काही गोष्टी होतात, वृत्तपत्रामध्ये बातमी येते की शिवसेनेला धक्का. आपल्याला धक्का देणारा अजून जन्माला नाही मेहनतीवरती आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी फार फार मेहनत केली, रक्त आठवलं आणि ज्यांना निवडून दिलं त्यांनी गद्दारी केवळ शिवसेनेशी नाही तर तुमच्याशी आणि तुमच्या विभागाच्या जनतेशी केली आणि ही गद्दारी आपल्याला असं गाळून टाकेल. काल कुठेतरी आपले माझे उपमुख्यमंत्री बोलले की आमची कूटनीती आहे राष्ट्रवादी बरोबर युती, ही कूटनीती आहे. ही कूटनीती असल्याला तर कुठून टाकायची, जनतेचा खलबत्ता किती मोठा आहे. तुमचे आपल्या खलबत सांगतात पण चाणक्याने मी खलबत करतो आणि जनतेचा आपला खलबत्ता असतो. त्या खलबत्त्यामध्ये हे सगळे चाणक्य आणि त्यांची कूटनीती हे आपल्याला तर कुठून त्याचं चूर्ण करून एवढा मोठा खलबत्ता लागेल बसवायचा त्याच्या मी आज तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी किती जरी डावपेच केले अगदी एजन्सी जरी मागे लावल्या. मी सर्व प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलतो की तुम्ही ऐकलं असाल मागे असं म्हटलं होतं की अफजल खानाची सॉरी आल्याचं काय व्हायचं, तसंच ते चाललं आहे. आपल्या साऱ्या साऱ्या कार्यकर्त्यांना ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वगैरे लावून ते हैराण करतात. अगदी आज सकाळी मी ममता बॅनर्जींशी बोललो, त्यांचं अभिनंदन केलं. त्यांच्याकडे पण हेच चाललेलं केंद्रीय राखीव दल आणून सुद्धा आणि त्या लोकांनी हिंसाचार करून सुद्धा बंगालच्या जनतेने त्यांची लॉन्ड्रीज धुवतात. अरे भारतीय जनता पक्षाकडे लॉन्ड्री असं म्हणतात की भ्रष्टाचारी कोण असला तर त्याला लॉन्ड्री पण बंगालने आणि कर्नाटकाने सुद्धा त्यांची लॉन्ड्रीची विल्हेवाट लावतात. तशीच त्या लॉन्ड्रीची विल्हेवाट तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपल्याला महाराष्ट्र मिळत आहे. आज आपल्यासोबत राजू आले, संतोष आले, तुम्ही सगळे कल्चर कडवट शिवसैनिक सोबत आहात. आपल्या तिकडे जो पेटवलेला भगवा आहे तो गेल्या वेळेपेक्षा मृत्यूने किमतीने आहे. आता दुसऱ्याने आपल्याला तुला पैसा आहे येईल. आज तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो. धन्यवाद एवढ्यासाठी की आज या अशा लढण्याच्या काळामध्ये तुम्ही सोबत राहिलेला आहात. चांगल्या काळामध्ये सगळेजण असतो पण संघर्षाच्या वेळेला जो सोबत उभा राहतो तो मर्द आणि मर्द असतो तोच. धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.